पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. तू नाशिकला असताना त्यांनी मला खूप मदत केली. जेव्हा गरज होती तेव्हा तो हजर होता. आणि त्याची संजू सोबत पण खूप छान मैत्री झाली. माई आजी अप्पा आजोबा यांचा पण फेवरेट झालाय तो. आणि कोणीही त्याच्या प्रेमात पडेल असं आहे का प्रतीक? तुला मी कसं सांगू आई अजून? बस मायू, याच्या पुढे प्रतीक बद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाहीये. अश्विनी जरा शांत हो. काय शांत हो, मी सांगा ना मयू. अगं केवढी भोळी आहे ग तू. तुला कळत नाहीये का समोरचा माणूस कसा आहे, कसा वागतोय? बाळा, माणसं ओळखायला शिक. आहे, मी ओळखते अगं प्रतीकला, तो खूप चांगला आहे. तुलाच काय झालंय कळत नाहीये मला. मयू अगं तुलाच कळत नाहीये की प्रतीक तुला फसवतोय, तो तुझ्याशी खोटं बोलतोय, तो प्रेमाचं नाटक करतोय. अगं का त्याच्यात गुंतत चाललीये? तुला एवढी छोटीशी गोष्ट कळत नाहीये का मयू? असं का बोलतेस, असं का करेल तो? कारण आपल्याला त्रास देण्यासाठी शिल्पीने उभा केलेला माणूस होता तो. शिल्पी? आणि हे तुला कसं कळलं? मला शिल्पीचा फोन आला होता. अश्विनी, अगं त्या शिल्पीवर विश्वास ठेवतेस तू? अगं ती एक नंबरची खोटारडी बाई आहे, माहितीये ना तुला. हो पण प्रतीक का खोटं बोलेल? काय बोलला प्रतीक? जे काय बोललं ते मला स्पष्ट सांग. तुला ऐकायचंय ना तो काय बोलला ते? मग स्पष्टपणेच ऐक. तुझ्याशी प्रेमाचं नाटक करण्यासाठी त्याने पैसे घेतले. तो फसवतोय तुला. तो तुला रूमवर घेऊन गेला. गुंगीच औषध दिलं. अश्विनी काय बोलतेस तू हे सगळं? का कळत नाहीये या मुलीला सांग ना मला. जेम थेम वाचलोय आपण या सगळ्यातनं. काही विचित्र झालं असतं तर काय करणार होतो आपण? आई मला नाही वाटत हे सगळं खरंय. हे बघ घरना प्रतीक आणि मी बऱ्याच वेळाला एकत्र होतो, एकटे होतो, आपल्या घरी सुद्धा एकांतात होतो. पण त्याने कधीच त्या एकांताचा फायदा घेतला नाही आई. मला अनसेफ वाटेल, मला उघडल्यासारखं वाटेल, असं कधीच वागला नाही तो. मला जो गुंगीचं औषध घेऊन माझा फायदा घ्यायचा होता, तशा खूप संध्या होत्या त्याच्याकडे. तेव्हा का नाही केलं त्याने तस? कारण त्याला पूर्ण खात्री होती तू शुद्धीत असताना असं काहीही करणार नाही, कळलं तुला? म्हणून त्याने तुला गुंगीचं औषध दिलं शिल्पीच्या सांगण्यावरनं. मला नाही पटत आहे. आई तू खरंच खूप चांगला मुलगा आहे. अशी काय जादू केली ग त्याने तुझ्या की तुला तुझ्या आईचं म्हणणंही पटत नाही? मी खोट बोलते? नाही बघ तू खोट बोलते असं मी म्हणतच नाहीये. तुझं ना काहीतरी गैरसमज झालेला असू शकतो. गैरसमज बाजूला बाजूला हो. मी माझ्या गणूची शपथ घेऊन सांगते, यातला शब्द आणि शब्द खरा. Thank you.
मयू, मयू माझ्याकडे बघ, शांत हो आधी, शांत हो. याच्या पुढे त्या प्रतीकशी कोणताही कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही, कळलं? कोणाला फोन करतेस तू? प्रतीकला. का आई, तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलंयस, तुझ्या कानांनी ऐकून तू विश्वास ठेवलायस ना? मला पण प्रतीकशी बोलून खात्री करून घ्यायची. मी त्याला बोलवून घेते आत्ता जाता इथे. अगं वेडी आहेस का तू? मी तुला आत्ता समजावलं ना इथे की तू असं नाही करायचं म्हणून. हे बघ, तू त्याच्याशी बोलायचं नाही, त्याला भेटायचं नाही, त्याला फोन करायचा नाही, काही करायचं नाही. तो एक खोटारडा मुलगा आहे, फसवतोय तुला. बाळा तुला कळतंय का हे सगळं? जर झालं असत तर तू कशात अडकणार होतीस? ते गणू आपल्या पाठीशी आहे ना, म्हणून आपण ह्या सगळ्यात वाचलो. मयू आणि ना हे सगळं त्याने ना माझ्या समोर कबूल केलं. आई असं का करेल तो? हे सगळं करून त्याला काय मिळणार? अगं हे सगळं त्याने पैसे कमवण्यासाठी केलं आणि हे पैसे घेऊन तो लंडनला कायमचा निघून जाणार होता. मयू खोटं आहे हे सगळं. मयू प्रतीक आत्ताच्या आता इथं निघून जा. मी नाही जाणार, मला मयुरीशी बोलायचंय. प्रतीक आपण बोलूया, मी स्वतः येईन तुझ्याशी बोलायला, पण आत्ता नाही. सर 5 मिनिटं मयुरी, मला फक्त तुझ्याशी 5 मिनिटं बोलायचंय. 5 मिनिटं ना फार लांब राहिली. तू मयुरीच्या समोर येण्याचा धाडस पण करू नकोस प्रतीक. मयुरी, मयुरी ही अश्विनी जे बोलते ना ती खोटं आहे. प्रतीक तुझे बोलला ना त्यातला शब्दन शब्द खरा आहे प्रतीक, आणि मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलंय जे तू बोलत होतास. मयुरी तू अश्विनीला सांगितलंस आपलं एकमेकांवर प्रेम आहे? मी सुद्धा तेच सांगितलं. आणि तुला माहितीये देवा ती काय म्हणाली? ती मला बोलली की मी तुम्हाला कधीच एकत्र येऊ नाही देणार. आणि ती बोलली की हे करायला ती काही करायला तयार आहे. प्रतीक हो मी स्टोरी नाही बोलत आहे सर, अश्विनीने स्टोरी क्रिएट केली आहे मला आणि मयुरीला कधीच एकत्र नाही येऊ देणार म्हणून. तू काय बडबडतोयस, कळते का तुला? हो आता जर या ठिकाणी कोण खरं बोलताय ना तर तो फक्त मी आहे. अश्विनी तू पूर्णपणे खोटं बोलतेस. 5 झाला प्रतीक, तू आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा. मयुरी खरं सांगतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि कायम राहील. अरे अश्विनी खोटं बोलते तुझ्याशी. प्रतीक अश्विनी कधीच खोटं बोलत नाही. प्रतीक काय बोलतोयस तू? तू सरळ सरळ सांगतोय माझी आई खोटं बोलते म्हणून. का खोटं बोलेल ती? प्रतीक मला खरं सांगा, तू नाटक केलंस माझ्याशी प्रेमाचं? तू पैशासाठी माझा उपयोग करून घेतलास? मला सगळं खरं कळायला पाहिजे. मी तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम केलंय, खूप सिरियस होते तुझ्या बाबतीत. तू कसा काय गैरफायदा घेऊ शकतोस माझा? अरे मयुरी मी गैरफायदा घेतलाच नाहीये तुझा. मला सांग तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? कोस विश्वास आहे प्रतीक, मी प्रेम करते तुझ्यावर, पण माझ्या आईवर सगळ्यात जास्त विश्वास आहे. आईने तिच्या कानांनी ऐकलंय सगळं, डोळ्यांनी पाहिलंय, तिने गणूची शपथ घेतली आणि ती गणूची खोटी शपथ नाही घेऊ शकत. मयुरी मला ते खरंच माहित नाही, पण मी तुला खात्रीने सांगू शकतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ही अश्विनी ना तुला फसवते आपण एकमेकांच्या जवळ येऊ नये ना म्हणून. ऐकलंस ना तू ती काय बोलली ती? झालं तुझं समाधान? निघायचं आता. अश्विनी माझं मयुरी सोबत बोलणं अजून पूर्ण झालं नाहीये. बोलायचं मला सुद्धा आहे तुझ्याशी, पण ही ती वेळ नाही आणि ही ती जागा नाही. तू आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर जा. मला या घरात वाद नकोयत प्रतीक,
सर तुम्ही मला असं नाही घालवू शकत. सर या घरात माझ्याबद्दल खूप गैरसमज गैरसमज आहेत. हे सगळं सत्य आहे. हे मी आणि माझी फॅमिली ठरव. मला माझ्या फॅमिलीशी आता बोलायचंय. So if you can, please excuse us. Immediately. मयुरी मयुरी तू सांग आपण काय आज प्रेमात पडलोय का? मयुरी आपण हा डिसिजन घ्यायच्या आधी किती विचार केला होता? मला नाही माहिती मयुरी. मी काय तुझ्यासमोर माझं मत पण नाही मांडू शकत का? मयुरी ऍटलीस्ट मला बोलायचा चान्स दे ना प्लीज मयुरी. फाईन मयुरी, मी त्या दिवसाची वाट पाहिन जेव्हा तू स्वतःहून माझ्याशी बोलायला येशील. कसा आईस्क्रीम? चांगला व्यवस्थित का ना? मग आपल्या वेकेशनचं काय? तू पुढे काही बोललाच नाहीस. वेकेशनचं तर तू नावच काढू नको. का? नेहमी मी बुक करतो आणि तू कॅन्सल करते किंवा पुढे पुढे तरी ढकलत राहते. एकदा तरी असं म्हणशील पी की चल विक्रम आत्ता जाऊ आपण वेकेशन. चल विक्रम आत्ता जाऊ आपण वेकेशनला. आर यू सिरियस? येस आय एम डॅम सिरियस. मी खूप खुश आहे खरंच. जाऊ. बापरे काय बापरे, मी इतक्या आनंदात आहे. तुला काही वाटत नाहीये त्याच? तू खुश आहेस ना? हा झोन तुझा खूप डेंजरस आहे. तू खुश आहेस म्हणजे तिकडे कोणाची तरी वाट लागलीये किंवा लागणार आहे. बोलून घे तू पण मला बोलून घे. तिकडे माझा नवरा मला असंच बोलला बोलला आणि एक दिवस सोडून निघून गेला. माझा मुलगाही माझ्या जवळ नाहीये. माझ्या आई वडिलांसोबत नुसतीच राहते. मी ते माझ्याशी बोलतही नाही, डुंकूनही बघत नाहीत माझ्याकडे. आणि माझ्या भावाबद्दल तर काही बोलायलाच नको. सो तूच राहिला होतास, तू पण बोलून घे. शिल्पी चिल असं काही नाहीये. असंच आहे. अँड शिल्पी यू नो ना आय रिअली लाईक यू. आणि हे आत्ताचं नाही, मला तू कॉलेजपासून खूप आवडते. इट जस्ट आत्ताची शिल्पी थोडीशी बदलली. यू मीन तुला आधीची शिल्पी आवडायची? या शिल्पीवर तुझं प्रेम नाहीये तेवढं हो ना? आय नो. ज्या दिवसापासून तुला बाबा भेटले त्यांनी तुझं ब्रेनवॉश केलंय. तेव्हापासून तू वागतोयस काहीतरी वेगळा वागतोयस, विचित्र वागतोयस. तेवढं तर मी फील करू शकते. असं काही नाहीये, मला हे रिलेशन हवंय शिल्पी. इट जस्ट तुझं हे रिव्हेंज आहे ना ह्याचा मला खूप कंटाळा आलाय आता. तुझा भाऊ तुझी वहिनी सोड ना आता त्यांना. लेट्स फोकस ऑन अस. आपण दोघं एकत्र आहोत हे इनफ नाहीये का तुला? आहे, मला हे इनफ आहे यार. बट तू म्हणतोयस तसं अश्विनीचा चॅप्टर संपायला पाहिजे जो संपतच आलाय आता. मी खरंच खूप खुश आहे विक्रम, आणि म्हणून मी तुला सारखं म्हणते की चल जाऊया आपण कुठेतरी फिरायला. का नाही ऐकतेस तू? बर ठीक आहे जाऊया. हा आई, आई मला मस्त एक कडक कॉफी दे ग करून. तू का बाहेरून आलीस? हो म्हणजे हा दरवाजा आहे तर मी इथून अशी आतमध्ये आले म्हणजे मी बाहेरूनच आले ना. नाही बरोबर आहे तुझं, हे दार आहे. या दारातून तू कधीही बाहेर जातेस कधीही आत येतेस काही काय वेळ राहत नाही. म्हणून विचारतो मॅडम काय चाललंय तुमचं? अरे कमाल चालू आहे माझं आयुष्य. सिंगल लाईफ एन्जॉय करते मी एकदम उत्तम. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? एनी प्रॉब्लेम? खरं तर हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे. एनी प्रॉब्लेम? नाही, कारण साधारणपणे आपल्या वाघमारे खानदानीमध्ये एकमेव तू अशी मुलगी आहे जी प्रॉब्लेम घेऊन येतेस. बाबा क्या बात आहे, तुम्ही सुधारताय असं वाटतं मला. नाही म्हणजे डायरेक्ट चौथ्या वाक्यात तुम्ही आज मला टोमणा मारलाय. पहिली तीन वाक्य अगदी साधी सरळ स्वच्छ छान होती, विदाऊट एनी अपमान. मस्त. काय करता बाबा, करावं लागेल ना, मान द्यावं लागेल. कसं आहे तुझी जरा आता मोठमोठ्या माणसांची ओळख आहे, मोठमोठे बिझनेसमॅन तुला भेटायला येतात, हो की नाही? त्यामुळे जरा तुला घाबरूनच राहायला लागेल ना मला. बिझनेसमॅन म्हणजे कोण म्हणायचंय? विक्रमच ना. हो म्हणजे त्याचा परिचय तू मला तसाच करून दिला होता, हे फार मोठे बिझनेसमॅन आहे म्हणून. तुला माणसात मित्रता दिसण्यापेक्षा त्याच्या अकाउंटमध्ये बॅलन्स किती आहे हे दिसतो हे शोधत असते तू. त्या माणसासोबत तुझा कुठल्या नेमक्या प्रकारचा संबंध आहे याचा जरा उलगडा करून सांगशील का? बाबा झालंय तुमचं,
मला जरा तो न्यूजपेपर द्या प्लीज. मी तुला काहीतरी विचारतोय. आई कॉफी करायला एवढा वेळ लागतो का? शिल्पी मी तुला काहीतरी विचारतोय. त्या विक्रमच्या ऑफिस मध्ये तू केव्हाही जातेस, केव्हाही येतेस, नेमकं काय काम करतेस हे विचारलं तर नीट उत्तर देत नाहीस. जॉब प्रोफाईल देखील तुझं काही नीटचं नाही आहे, पण शॉपिंग मात्र तू नेहमी करतेस. याचा अर्थ तो विक्रम तुला पगार देत असणार, हो की नाही? हे नेमकं काय आहे शिल्पी? याला माझं वैयक्तिक आयुष्य म्हणतात, ज्यात कोणीही ढवळाढवळ केलेली मला चालत नाही. पर्सनल? पण तुझं आयुष्य पर्सनल राहतं कुठं? तुझ्या वागण्यामुळे खस्ता खावे लागतात श्रेयसला आणि अश्विनीला. पण यानंतर असं काही घडलं तर मी खपवून घेणार नाही, लक्षात ठेव. काय प्रॉब्लेम आहे बाबा? या घराबाहेर गेलेत ते दोघे, तरी पण तुम्हाला त्यांची काळजी करणं थांबवता येत नाहीये. तुमच्या लक्षात आहे ना, हे राहतं घर माझ्या नावावर करायचंय. मी हे घर तुझ्या नावावर करून देणार असं कधीही म्हटलेलं नाही. हे घर माझ्या नावावर आहे आणि राहील. मी ठरवेन शेवटी काय करायचं, तुला द्यायचं की श्रेयसला द्यायचंय, असा निर्णय मी अजून घेतलेला नाही. पण याला काय अर्थ आहे मग बाबा? मी किती वेळा सांगू, मला माझी सिक्युरिटी पाहिजे, पाहिजे मला. देवाने हातपाय दिले आहेत ना, मग ते वापर आणि सिक्युरिटी कमाव. अच्छा, म्हणजे एक वडील म्हणून तुमचं काहीच कर्तव्य नाहीये का? एक वडील म्हणून माझी जी कर्तव्य होती ती मी पार पाडलीत. तुला व्यवस्थित शिक्षण दिलं, आता त्या शिक्षणाचा वापर करून नोकरी कशी करायची, पैसे कसे कमवायचे, हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. माझे प्रश्न जर मी सोडवायचे असतील तर मग मी माझं मी बघून घेईन. मी सोडवीन ते, पण माझ्या पद्धतीने. नंतर जर या घरावर वादळ आलं तर मग मला जबाबदार धरू नका. ते सगळं तुम्ही तुमच्या कर्मानी ओढवून घेतलं असेल हे लक्षात ठेवा बाबा. नेमकं कोणत्या वादळाबद्दल बोलून गेली? सभा ते झालं की सांग, मयुरीला उठवतो. बिचारी रडत रडत झोपून गेली. काही गरज नाही, खूप मोठी झाली ती आता. अश्विनी तिचा दोष नाही आहे, तिच्या वयाचा दोष आहे, समजून घे जरा. हे सगळं माझ्यासाठी पण खूप शॉकिंग आहे. सगळं कसं पचवायचं तेच कळत नाही. पण मला सांग अश्विनी, आपल्या समोर आपली मुलगी कॉलेजला जात होती, एक्स्ट्रा क्लासेसला जात होती, बाहेर हिंडत होती, फिरत होती, आपल्याशी बोलत होती, आपल्याला कधीही शंका नाही आली की असं काहीतरी चालू आहे? लक्षात आलं नाही, कारण हे प्रतीक आणि शिल्पीने सगळं मिळून प्लॅन केलं होतं. अगं पण त्याच्या बोलण्यात ना वागण्यात ना कधीही संशय नाही आला. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की मी खोटं बोलते? मी असं म्हणत नाही अश्विनी, समजून घे जरा. हे सगळं सहज पटण्यासारखं आहे का? आणि मी त्यांची बाजू घेत नाहीये. मी शिल्पी आणि प्रतीकला स्वतः बोलताना बघितलंय आणि जे काही झालं ना ते स्वतःच्या कानाने ऐकलंय. आता ह्याच्यापेक्षा आणखीन काय पुरावा देऊ मी तुम्हाला, सांगा ना. यात ही शिल्पी इन्वॉल्व आहे ना म्हणून मला शंका येते. तिने तर विडाच घेतलाय आपल्याला कायमचा त्रास देण्याचा. ह्यावेळी काहीतरी वेगळी गडबड आहे असं वाटतंय मला. तिने मुद्दामून हे सगळं रचलंय म्हणजे तुला तुला हे सगळं खरं वाटावं आणि हे सगळं ऐकून तुला त्रास व्हावा म्हणून हे केलंय असं वाटतं मला. अहो पण मी जे केलंच नाही ते मी केलंय असं प्रतीक का म्हणतोय? आणि मी तिथे गेले हे प्रतीकला माहीतच नव्हतं मी त्याच्या पाठी उभी आहे. मी त्याच्या समोर गेले तेव्हा त्याचा चेहरा अक्षरशः पांढरा पडला होता. अगं पडणारच ना पांढरा. शिल्पीने तुला तिकडे बोलवलंय हे त्याला माहित नव्हतं. शिल्पीने हे सगळं मुद्दामून केलं, हे सगळं प्रेझेंट केलंय तुझ्या समोर. नाही तर शिल्पीला तुझा पुळका काय येणार सांग ना मला. तू हे सगळं ऐकावं आणि तुला त्रास व्हावं ना म्हणून केलं तिने हे सगळं. अहो तो भाग नंतरचा आहे. आणि ह्या सगळ्याबद्दल ना आपण शिल्पीशी बोलूच. आता सगळ्यात जास्त मला काळजी आहे ती मयूची. मला एक कळत नाही अश्विनी, जर प्रतीकनी हे सगळं पैशासाठी केलं होतं तर आता झालं ना, संपलं ना. मग आता तो आपल्या घरी येऊन हे सगळं का बोलतोय मयुरीला? स्टँड का बदलतोय तो? माझं ना डोकंच चालेनास झालंय, काहीच कळत नाहीये मला. अश्विनी काहीतरी करपलंय, वास येतोय. अरे देवा, शांत हो जरा मयू. मयू कुठे निघालीस तू? ऋतुजाकडे जाते. तिला माहिती आहे यातलं सगळं? तिला काही माहिती नाहीये म्हणूनच तिच्याकडे जाते, म्हणजे वेगळे विषय निघतील आणि माझं डोकं जरा शांत होईल. तू नाही जायचंस. हे बघ मयू, तुला जा तू. आणि ऋतुकडचं झालं का डायरेक्टली घरी ये, इकडे तिकडे जाऊ नकोस.
मयूर, अहो का पाठवलं तुम्ही तिला? तिच्या चांगल्यासाठीच सांगत होते ना मी. माहितीये मला अश्विनी, पण या प्रकरणाचा तिला किती त्रास झाला असेल याचा विचार कर. बाहेर जाईल जरा रिलॅक्स वाटेल तिला, म्हणून पाठवलं मी तिला. तिचं वयच तसं आहे, त्याची जास्त काळजी वाटते. मला या घरात प्रतीक आणि त्याचं नाव सुद्धा नकोय. आपण ना दुसरं घर शोधायला सुरुवात करूया. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या घरात राहायला आले. प्रतीकशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट मला आपल्या आयुष्यात नकोय.